नमस्कार नर्मदे हर श्रीरामकृष्ण महासारदा चेतना प्रतिष्ठान या आपल्या संस्थेतील विविध उपक्रमाविषयी आपण जाणून घेतो आहोत आता या संस्थेमध्ये भेट द्यायला प्रचंड माणसं येतील आपण सर्वजण येणार आहातच अशी अपेक्षा करतो आहे मी सगळ्यांकडनं तर एवढ्या सगळ्या लोकांसाठी राहण्याची व्यवस्था आणि त्यांच्या भोजनाची व्यवस्था आणि अर्थातच निहारी चहापाणी यांची व्यवस्था ही जितकी सुंदर आणि सुबक करता येईल त्याचं आम्ही काही ना काहीतरी नियोजन केलेलं आहे त्याच्याबद्दल थोडक्यात सांगतो कारण शेवटी ते प्रत्यक्ष जेव्हा केलं जाणार तेव्हा त्याच्यामध्ये बऱ्याच सुधारणा करता येतील पण संकल एक संकल्पना मुळात काय ठेवली आहे दृष्टिकोनात ती सांगतो आपण सर्वसाधारणपणे शिर्डी संस्थांमध्ये वेळी कित्येक हजार माणसं जेव्हा बसू शकतात अशा प्रकारची योजना बघितलेली असेल शिर्डी संस्थांमध्ये त्यांचा जो स्वयंपाक होतो तो शंभर टक्के सोलर एनर्जीवरती म्हणजे सूर्यप्रकाशातून निर्माण होणाऱ्या ऊर्जेपासून ते तयार करतात तसंच आपल्याकडे अर्थातच हे गोबर गॅस असणार आहे म्हणजे त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचं ते जैविक आपल्याकडे जे टाकाऊ पदार्थ असणार म्हणजे भाज्या चिरल्यानंतर अन्य काही गोष्टी टाकाऊ ज्या असतील त्या जेव्हा आपण एकत्र करणार तेव्हा त्या बायोजैविक अशा प्रकारचं म्हणजे ज्याला बायो आपण काय म्हणू वेस्ट म्हणतात किंवा जैविक अशा प्रकारचं आपण टाकाऊ पदार्थ जे असतात या सगळ्यांचंची मदत घेऊन त्याच्याशिवाय गाईंच्या शेणापासून अन्य काही ह्याच्या सुद्धा आपण जी ऊर्जा निर्मितीचा प्रकल्प आपण तिथे राबवणार तेव्हा ती ऊर्जा ते ते आणि त्याचबरोबर सूर्यापासून मिळणारी ऊर्जा या सगळ्याचा वापर करून स्वयंपाक म्हणा तेव्हा प्रसादालयामध्ये अतिशय भव्य प्रमाणामध्ये म्हणजे जेवढी काही त्या दिवशी उपस्थित संख्या असणार आहे येऊ घट घाटना घातलेली असणार आहे त्या सगळ्याचं एकत्रितपणे आपण उत्तम प्रकारे त्यांना भोजनाची व्यवस्था करून देऊ शकलो पाहिजे न्याहारीची व्यवस्था करून देऊ शकलो पाहिजे त्यासाठी लागणारं अद्ययावत आणि योग्य तंत्रज्ञान वापरलेलं अतिशय हायजेनिक ज्याला म्हणता येईल म्हणजे कुठल्याही प्रकारचे संसर्ग होणार नाही अशा प्रकारचं उत्तम भोजना म्हणजे भोजनगृह हो किंवा ज्याला आपण किचन म्हणतो ते आपण तयार करूया आणि त्याच्याचबरोबर प्रसाद प्रत्यक्ष भोजन वाढणं हा जो प्रकार असणार आहे त्यासाठी अतिशय अद्ययावत अशा प्रकारच्या सगळ्या सुविधांनी युक्त अशा प्रकारचं आणि एकावेळी भरपूर माणसं जेवायला बसू शकली पाहिजेत एखादा उत्सव असला तर त्यावेळी गैरसोय होता का मग नाही ह्याचं सगळ्याचं दूरदृष्टी विचारात घेऊनच आपण नियोजन आपण करणार आहोत आणि अर्थातच नुसतं जेवायला खायला मिळून भागणार नाहीये आपल्याला रात्री राहण्यासाठी जी व्यवस्था असणार आहे भक्तनिवासाची जी व्यवस्था असणार आहे त्यात आपण एक तीन चार प्रकार करणार म्हणजे अगदी एखादा माणूस म्हणेल की आम्हाला तुमचं हे सगळं बघायला आहे जे काही तुम्ही मूल्य लावलेलं ला आहे किंवा जो धार्मिक कार्यक्रम आम्ही करणार आहोत त्या धार्मिक कार्यक्रमाचं तुम्ही मूल्य लावलेलं आहे ते आम्हाला परवडत नाही असं सांगणारीसुद्धा काही मंडळी असतील तर त्यांना आपण फार मोठ्या किमतीमध्ये राहायला त्यांची इच्छा नसते की ते म्हणतात की आम्ही गरिबीत राहायची आम्हाला सवय आहे असं म्हणणारे काही मंडळी असतील तर त्यांना असं वाटू नये की बाबा रे हे सगळं फक्त पैसे मोजल्याशिवाय हे काही आपलं संस्कृती रक्षणाचं कार्य काय करत नाही आहेत तर हा भास होता का मला म्हणून आपण सगळ्या प्रकारचे म्हणजे एखादा मनुष्य उलट असं सुद्धा म्हणेल की आम्हाला बघा त्या एसीतची सवय आहे मोठे काही मंत्री संत्री वाजंत्री आले अन्य कोणी बड्या व्यक्ती आल्या परदेशातून काही पाहुणे आले तर अतिथी देवो भव त्यांना त्यांच्या त्यांना ज्या सुविधांची सवय आहे त्या सुविधांपर्यंत सुभी, त्यामुळे आपण भक्तनिवासांच्या वेगवेगळ्या प्रकारामध्ये किंवा वेगवेगळं वर्गीकरण करणार आहोत की एक असणार ती धर्मशाळा प्रकार की ज्याच्यामध्ये सर्व प्रकार म्हणजे पुरुष मंडळी वेगवेगळ्या गाद्या घातलेल्या म्हणा किंवा सत्रांची खाली अशा प्रकारे एक एकामध्ये दहा किंवा वीस अशा प्रकारचे बन सभागृह बनवायचे हॉल्स बनवायचे त्याच्यानंतर आपण त्यांच्या वस्तू ठेवण्यासाठी एक ज्याला आपण छोटे छोटे लॉकर्स म्हणतो अशा प्रकारचे एक सुविधा द्यायच्या आणि त्याला आपण कॉमन संडास बाथरूम म्हणतो म्हणजे अशा एक एकत्र लांबच्या लांब भरपूरसे अशा शौचालयं आणि त्याचबरोबर स्नानगृह हो। ही बनवायची असं आपण कर करणार आहोत त्याच्यानंतर चार ते पाच माणसांच्या कुटुंबाला राहण्याची व्यवस्था असणाऱ्या ज्याला अटॅच असं म्हणतो अशा प्रकारच्या काही घरांची म्हणजे भक्तनिवासातल्या काही खोल्यांची रचना म्हणजे जे, जे सर्वसाधारणपणे आपण शेगाव गजानन महाराजांच्या संस्थानामध्ये बघत बघतो किंवा अन्य चांगल्या चांगल्या धार्मिक संस्थानांच्या ठिकाणी बघतो अशा सगळ्यांकडचं जे चांगलं आहे ते आपण एकत्र करणार आहोत आणि त्याचबरोबर आणखीन काही काही कोणाकडनं सूचना आल्या तर त्या सगळ्यांचं एकत्रीकरण करून अर्थात तिथे लागणारं गरम पाणी आपण आता जसं सा सांगितलं सा, तसं हे नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेस जे आहेत म्हणजे अपारंपरिक जे ऊर्जा आपल्याकडे जे स्रोत आहेत म्हणजे आत्ता जसं सांगितलं की बायोगॅस म्हणा किंवा अन्य काही तर किंवा सोलर एनर्जी तर याच्या सगळ्या मदतीच्या साहाय्याने आपण सगळी ह्या सुविधा देणार आहोत म्हणजे एकाच वेळी आपण निसर्गाचा समतोल साधणं आपण कुठल्याही प्रकाराने जे जगामध्ये जे सगळ्या ह्या घडामोडीमुळे आणि आधुनिक विज्ञानामुळे होणारा जो काही ऱ्हास आहे तो तोही टाळण्याचा प्रयत्न हे सगळं गुरुत्वमध्ये आपण साधणार आहोत हे मुद्दाम आपल्याला का सांगितलं तर आपण कुठेतरी ही सूचना देणार त्याच्या आधीच आपल्याला माहिती असेल की बाबा हे सगळं या लोकांनी विचारात घेतलेलं आहे हे आपल्याला कळावं म्हणून मी मुद्दाम हे सांगतो का असो अशा प्रकारे उत्तम प्रकारचं प्रसाद प्रसादालय आता एकाच ठिकाणी सगळं प्रसादालय करण्याऐवजी प्रसंगी असं समजा कल्पना कल करूया की आता एखाद्याचं सोळा सोमवारचं व्रत आहे तर त्याला त्या व्रतासाठी बोलवलेल्या काही मंडळींना स्वतः वाढायचं आहे तर त्यांच्यासाठी त्यामुळे छोट्या प्रमाणात काही अगदी वेगळीसुद्धा आपण शंभर लोकांसाठी पन्नास लोकांसाठी म्हणजे गरज गरज लागली तरच ती वापरायची नाही तर आपण सार्वजनिक सगळेजण एकत्र जेवणार अशा प्रकारची योजना हो ठेवता येईल त्यामुळे काही अगदी म्हणजे मला अशी पण एक डोक्यामध्ये संकल्पना आहे की पूर्वी आपण सारवलेल्या जमिनीवरती खाली ही केळीची पानं मांडून आणि पाट आणि रांगोळ्या वगैरे अशा प्रकारे छान छान पुरातन पद्धतीने समोर पाट मांडलेला मागे पाट असं सगळं जे जुनाट परंपरा होती पंक्तीची त्याही त्याचाही आनंद घेता आला पाहिजे असंही भले ती खूप एकदम हजार दोन हजार माणसांसाठी नसेल पण एक शंभर माणसांसाठी अशी तीही व्यवस्था ठेवण्याचा आमचा दृष्टिकोन आहे हे सगळं आपल्याला अशासाठी सांगतोय की संस्कृतीमध्ये असं एकही जागा शिल्लक ठेवायची नाही की जी, जी आपल्याला ऋषीमुनींच्या काळात कसं होतं ते आता अगदी शंभर टक्के तर आपल्याला आणता येणार नाही मग मी वेळोवेळी सांगतो आहे आपल्याला तर निदान जेवढं शक्य ठेव आण म्हणजे आणता येईल आपल्याला किंवा जेवढं त्यातचं संरक्षण करता येईल तेवढं जास्तीत जास्त आपण ते सुरक्षित करून ठेवायचं की जेणेकरून पुढच्या दहाव्या पिढीला अकराव्या पिढीला यातलं काहीही करणार नाही कारण तेव्हा सगळ्या माणसाला अशी सवय झालेली असेल की टेबल खुर्च्यावरच जेवायचं असतं जमिनीवर बसून जेवायचंच नसतं असं जणू काही काही दिवसांनी परंपरा होण्याची शक्यता आहे तर त्यांना निदान एक रोल मॉडेल म्हणून अशा प्रकारे बाबा एकेकाळी चालायचं पंगत अशी असायची याचं एक उदाहरण म्हणून तरी आपल्याकडे शिल्लक राहील हे त्याच्यामागे उद्देश आहे आपल्याला भोजनालयाची व्यवस्था कशी असेल आणि भक्तनिवासाची व्यवस्था कशी असेल याच्याबद्दलची दिलेली माहिती कळलेली असेल अशी कल्पना करतो सर्वांना नमस्कार धन्यवाद नर्मदे हर